आणि काय घासणार तुही वाचा फोडण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे आणि आमचा 2013 चा साल आता हा प्रश्न असू शकतो अध्यक्ष महोदय तर तो आपण मागे राहतोय हे कशामुळे तर निवळ आपली एकता नसल्यामुळे आपली एकता कमी आहे हो आज तिथं माझ्या आमदार गडगावकर साहेबांनी थोडा मोर्चा काढला तिकडं पाण्याचा दिलं सांगलीकडं आर आर बाबासाहेबांच्या मंडळीने हे केला ताई साहेबांनी मोर्चा काढला तिकडं पाणी दिलं तिकडं महेश शिंदे साहेबांनी थोडा मोर्चा काढला तिकडं बी झालं आम्हाला कोण वाले आहे का नाही ग्रामपंचायत सरपंच असो सदस्य असो झेडपीचे पंचायत समितीचे पूर्ण मेंबर्स असो झेडपीचे असो माझं तर आव्हान आहे आज त्या सोळा गावात ज्या ज्या असतील आपल्या आपल्या गावातले लोक त्यांना पिटून उठवा का तुम्ही आवाज उठवत नाही तुम्ही पदासाठी आहे का सभापती असतील बाकीच्या असतील का करत नाही ते काम तुम्हाला जनतेने का निवडून दिले तुम्हाला का पार्टी पाहिजे करायला दिलंय आज सोळा गावाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे किती दिवस आम्ही बघायचो तुम्हाला त्यासाठी मतदान करायचं का आणि तुम्ही म्हणताय लोकप्रतिनिधी मग कुठलाही असो सरपंच असो बाकीचा असो म्हणण्याचा उद्देश काय तुम्हाला जनता देते निवडून तुम्ही आमच्या काम करायसाठी अध्यक्ष महोदय हे काही फुकटचं नाही एक मत आपलं त्याची अनंत किंमत आहे किंमत नाही आपण करू शकत तरी पण तुम्ही सांगतो तुम्हाला आम्ही मतदान देतोय आणि तुम्ही आमचे जनतेचे प्रश्न कुठं मांडत नाही यासाठी आम्हाला सुद्धा कळतंय ना आता काय करायचं बाजारांना तुम्हाला 5 वर्ष झाले काय कळतंय पण 5 वर्षांनी ह्या ना तुम्हाला आमच्या दारात द्यायचं आहे मग त्यावेळेस तुम्हाला कळेल त्या दारावरती ठोकर लागलेली कशी असेल ती आणि ह्यावेळेस पाण्यावर आरक्षित पाण्यावर जर निधी नाही पडला तर तुम्हाला जनता ठोकर मारणार म्हणजे मारणारच कसल्याही प्रतीची ठोकर मारण्याचं मग हे आम्ही करणार विवश करणार जनतेला सोडणार नाही आणि जे सत्य आहे ते सांगणार म्हणून आपली एकजूट ठेवा गावागावात आपल्या प्रत्येकाने असो सरपंच महोदयाने असो सरपंच त्या बॉडीतल्या सदस्याने असो सर्वांनी मतभेद विसरा पाण्यासाठी पाण्याला तर पाठीचं काय असेल आणि खरंच आहे ते पात्र आहे त्या आम्ही तर म्हणतो आपण बोलणारी काय आपल्यापेक्षाही श्रेष्ठ ते लोक आहेत की ज्यांनी आपली भाषा बाकीचं सगळ्या मार्गावर पोहोचवण्याचं काम त्या नेत्यांच्याकडे पोहोचवण्याचं काम आमचं सगळ्या न्यायमंडळीचं आव्हान आहे सगळ्या नेत्यांना सर्व पक्षीय नेत्यांना की तुम्ही या आम्हाला मदत करा आम्हाला पाणी द्या मग कुणीही देऊ द्या या कमिटीमध्ये सांगतो जो देईल आयुष्यभर त्याच्यावर आम्ही राहू आयुष्यभर बदलणार जो नाही त्या माणसाला पण त्याने द्या ना आम्हाला आयुष्यभराची बाकी आरक्षणापेक्षाही मोठं हे काम आहे आरक्षण एका दोघांना मिळेल पण पाणी गरीबापासून पाकश्री म्हणतापर्यंत सगळ्याला पाण्याची गरज आहे म्हणून आरक्षणापेक्षाही मोठा लढा आहे आपण ताकदीनं लढूया ताकदीनं एकत्र लावूया ताकद ही अशी गडबडत राहिली पाहिजे एवढंच बोलतो थांबतो जय जय बरोबर